अग पेपर अर्धे आता भांग पडू तो असा कोंबडा बनी होतो अनयो झाला माझा राजकुमार तयार आ सचिन हा दे आव राजकन्या कुठे दिसत नाही जरा तिच्याकडे भी लक्ष देत जाऊ की नमे मला एक गोष्ट सांग काय तू कसरत का नाही करत रे पप्पा बीमार राजपुत्र आणि राजकन्या संधी झाले का इकडे राजे हो राजे हो राजे हो चेरी देणार राजे हो राजे हो काय बघून राहिला तिकडं क्रिकेट क्रिकेट तुला आवडतं क्रिकेट खेळायला वय काका मला पण तेंडुलकर व्हायचंय अरे काय बोलू औ राजे एक मिनिट हॅलो ए वीरू ए नमे चला उशीर होतो चला ए थांब चल नमे अरे गुगल वाली बाई पत्ता सांगते मग शिरीला विचार शिरीला अरे शिरी बाई नाही तू तुझ्या औ राजे हो पाटील मोठ्या सरांनी बोलवलं तुम्हाला पप्पा आम्ही काय बी नाही केलं देव शपथ जावा क्लास मध्ये मी बघतो सर येऊ का या या पाटील या बसा बसा वय कशापाई भेट आहे बोलवलं म्हणजे काही चुकलं का पोरांच नमिता बद्दल बोलायचं होत काय केलं नमीनं सुंदर चित्र काढली आहेत तिनं यंदा पुण्यात होणाऱ्या आंतरशालेय स्पर्धेसाठी तिला पाठवायचं असा आम्ही निर्णय घेतलेला आहे तुम्ही असं करा हा स्पर्धेचा फॉर्म आहे हा बघा आणि भरून द्या आजच भरा येऊ हो या आणि हो क्रिकेटच्या स्पर्धा चालू होत आहेत तालुक्याला विरूला पाठवा अहो तुमचाच मुलगा चांगलंच खेळणार माझा यो राजा तिकडे लॉर्ड्स वर जाऊन क्रिकेट खेळणार 100% तू खूप सुंदर खेळतोस खूप नॅचरल गेम आहे तुझा क्रिकेट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपली पाट इंडियन टीम मध्ये खेळण्यासाठीच त्याचा जन्म झालाय नाव काय उगीच ठेवलंय सचिन माझी आण आहे बघ तुला या पुढे क्रिकेट खेळायला गेला ना तर माझ्या मेल्याला तोंड बघशील
सचिन आईला साऱ्यांच्या मनात आनंद माईना आईला आईला सचिन आईला साऱ्यांच्या मनात आनंद माईना धडाधड साऊंड लावा भाऊ आहे आमचा छावा आहे त्याचा बोल पाला जगामध्ये हो ठावा नाही दाव त्याचा फटक्यात शॉट त्याचा करू नको नात त्याचा सरासरी हो माझी बॅट कुठे अरे तिकडे कुठे हुडकायलायस तू बाहेर कुठे गावाना हिनजला फोन ठेवली असणार अरे मरू दे ते फळकुट भाकर खाऊन घेचल गप्तीस का आता राजे हो आलो आलो मन लावून शिकतया आणि हर साल एकाच वर्गात बसतया आई गप्पी अरे अरे खाऊन घे अरे बॅट काय कुठे पळून चालली काय बरोबर बोललात तुम्ही आहो बॅट काय कुठे पळून चालली का जिंदगीची सारी वटवट तुम्हाला सांगतो भाकरी पोटी आहे पोटासाठी जिंदगीची सारी वटवट भाकरी पोटी अरे भाकरी कुठून येते ठावा आहे वय फळकुट हातात धरून येते भाकरी जिंदगीची सारी वटवट भाकरी पोटी पाणी घे पाणी घे नाही नाही काय जेवण आहे काय जेवण करून राहिले तुम्ही कडक भाकरी कव शकले तुम्ही पुढच्या वेळेला थेटचा भी देत सांगते मी नाही कसं आहे आम्ही सावजी खाणारी माणसं ना आम्हाला तिकड जमून राहिलं ना ए सावजीच्या अरे चट्टीत वता तवा नागपूर सुटलं कधी खाल्लं रे सावजी असं मग बोलवतोच तुम्हाला पाहुणचार आले नाही सावजी खाऊन कानातून धुवा काढला ना नावाचा विकी ना आपण गावली अनाबा हेतच होती बॅट चल रे अरे अरे चार घास खाऊन घ्या येतो बर का बस राजू चा नगर भाकरी अरे गप की पक 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 सूर्य मागापासून घरी आईची वटवट नेत तुझी पक पक गप गुमनच्या आपी राजेव मायेच कामच आहे ना मेलोड्रामा करणं आणि तिचं बोलणं कायले मनाला राहून राहिले तुम्ही कसं आहे राजेव आज तुमचं क्रिकेट खेळणं तिला गलत वाटून राहिलं राहू दे उद्या सही वाटन है ना मी घरी होतो मला पण बोलली मी दिलं का उत्तर मी गप आपलं भाकरीवर कॉन्सन्ट्रेट केलं आणि भाकरी खाल्ली यालाच तर मायेचा ओरडस म्हणतात ना राजे आईचं काय नाही र आईची वटवट ऐकायची सवय मला बी बर आबा आबा काय बी बोलत नाही तरी बी समज समजत मला त्यांच्या डोळ्यातली काळजी दिसती मला ऐक बाप बाप बाप
माया बाप बोम 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 बोलते तरी त्याले मला काय सांगायचंय मले समजत नाही आणि तुआ बाप काहीच बोलत नाही तरी तुला समजून राहिलं सगळं कमाल झाली म्हणायची ना भाऊ अरे कमाल त्या सचिन तेंडुलकरची आहे माझ्यापेक्षा बारका होता तेव्हापासून देशासाठी इंडियासाठी खेळतोय आणि मी काय करतोय गावामध्ये 5 आणि 10 रुपयासाठी क्रिकेटच्या पैजलावत फिरतोय माझं सपन आहे की मला एकदा तरी लॉर्ड्स वर खेळायचंय राजे तुमचं सपन पूर्ण होणार ऐका माझं माझा यो राजा तिकडे लॉर्ड्स वर जाऊन क्रिकेट खेळणार 100% काही घंटा खेळणार कोंबड मिले खेळणार तो सचिन तेंडुलकर त्याच्या नशिबी विनोद कांबळी होता आणि आमच्या मते हे मारलंय विकी आमले विकी आमले पेशा माझ्यावर शक घेऊन राहिले तुम्ही चला तुम्हाला दाखवतो कुठं चला तर माल नाही यायचं राजे तुम्ही आज करूनच टाकू माहोल या ए भाईतार कम ऑन अरे ए थांबरे ए रताळे दिसत नाही का कशाला मध्ये मध्ये टंगड घालायला येतो चलो बाजूला अबे अबे आम्ही पण खेळायलाच येऊन राहिलो ना बे काय फुकटात नाही आलो ए की अरे कशाला तू थांब ना राजे फुकटात नाही आलो म्हणे पाटक्यात पैसा आहे का काउगच आपलं हा लागली पैसे 6 ओव्हर मध्ये 100 अरे काय येड बीड लागलं का काय सॉरी 5 ओव्हर मध्ये 100 फिक्स लागली 500 ची बरं क्रिकेट घेणार का गोटे नाही तुम्ही दोघेच दिसताय म्हणून विचारलं अबे आमचा राजा एकटाच काफी आहे बे बरे बघ काच लागला आऊ गटरात पडला की एक रन कोणाच्या पण गाडी लागला तरी चालल पण देशमुख साहेबाच्या गाडीला लागला की डायरेक्ट कल्टी सरळ सरपटत गेला की 4 रन आणि वरून गेला की छक्का छक्क्याबद्दल कळून राहिलं ना मला तू खेळणार बे तुझ्या नाना चिट्टा ए झुरे खेळके झेरॉक्स काढून नीट ठेव ए बोल दे चल हो दे माहोल ए जबरात ओ मस्त मस्त बॉल मस्त हाना मारी स्टार कुठे माराय तिकडे माराय तिकडे मारा तिकडे पण मारा आयशा माझी हात काय हात हात फोड तुम्ही नको तुम्ही चला मी आहे ना अरे मी बघतो ना तुम्ही नका मध्ये तुम्ही जा तुम्ही मी बघतो माफ करजो चुकून बॉल लागला ए तरी ए सोड त्याला माझला काय ए एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ए भाऊ हा कशा भाऊ करताय सॉरी म्हणाला तो आणि काय नुकसान झालं असेल तर भरून देतो की तू भरून देणार तू भरून देणार का गाडी कुठली माहिती तरी आहे का कुठली का असं ना त्यानं का होत आणि मुद्दाम नाही फोडली क्रिकेट खेळताना फुटली आणि नशीब समज प्लॅस्टिकचा बॉल होता टेनिसचा असताना गाडी सकट तुम्ही बी राहिलं नसता कळतो का ए इकड कारण आमच्या राजांचा शॉटच लय भारी आहे राजे कोण आहेत रे हे बाजूच्या गावचे पोर आहेत लय माज दिसतो तुम्हाला तुमच्या खेळाचा आयच एसी गाडीतून फिरणाऱ्यांना काय करणार क्रिकेट त्यासाठी मैदानात उतरावं लागतं उन्हात उतरवायचा का मग माज चल होऊन जाऊ दे मॅच तुमच्यात आणि आमच्यात
नाही तुझे ठसले ना तर नावाचा राजा देशमुख नाही राजे तुम्ही जा स्ट्राइक वर राजे बघूया काय होतंय अरे राजा दादा तुमच्यासारखा गल्ली बोळात क्रिकेट नाही खेळत फक्त क्रिकेट ग्राउंड वर बरोबर एक महिन्याने भेटू आपण मैदानात बॉल वगैरे पाठवून दे रे यांच्याकडे नसतीलच नीट प्रॅक्टिस करायची जर का हारला ताख्या गावासमोर माझ्या पायावर नाक घासून माफी मागायची आणि तू हरलास तर रे हरायची सवय नाही आपल्याला बोल मंजूर मंजूर राजे तिथंच फोडला असता राजा देशमुखला तिथंच फोडला तू फोडला असता तिथला हिशोब तिथंच फिटम फाट केला असता त्या राजा देशमुख बरोबर मॅच राजा देशमुख बरोबर मॅच खेळायचं म्हणजे काय टाइमपास वाटून राहिला का तुम्हाला आणि राजा देशमुखला फोडायचं म्हणजे टाइमपास रे काय मी बोलतोय मॅच सरळ माणूस आहे की जे फोडायचं ना ते मैदानात आता तुम्हीच असं बोलून राहिले म्हणल्यावर मी तरी काय बोलणार बोलू बी नगस पोर गोळा कर मॅच खेळा कायची पोर भाई त्याला भोंगी इथं राजा बरोबर फाईट आणि आपली अर्धी पोर टाईट चार पोरांमध्ये खेळव ना क्रिकेट काय प्रॉब्लेम आहे आणि चार पोरांमध्ये तिरडी उचलू का तुझी चार पोरांमध्ये खेळूया मॅच तुम्ही ठरवली तिरडी माझी काय उचलून राहिली तुम्ही ठरलं मी आज चाललो राजा देशमुख कडे पाय धरतो त्याचे म्हणतो बाबा माझं चुकलं मला काय क्रिकेट बिरकेट खेळता येत नाही आणि नाक घासतो त्याच्या पायावर समजा गावासमोर त्याची माफी मागतो तुमचे पाय धरतो हवं तर राजाचे पाय धरतो समजा गावाला दोन दोन क्वार्टर देतो पण तुम्ही असं बोलू नका अजिबात बोलू नका हा विक्की जोवर जिवंत आहे ना तोवर तुम्हाला कोणाचे बी पाय धायची गरज नाही ए बोल बच्चन बोलाची कडी आणि बोलाचा भात काही करायची वेळ आली की हातभर फाटते तुझी हे बघा राजे हे बघा राजे तुम्ही खेळाडू नंबर वन आहे ना तसा आपण जुगाडू नंबर वन आहे अशी टीम तयार करतो पाय जसतो मला वाटलं उडल असं आधी तो बॉल काढ आणि मग पोरं काढ मॅच साठी पोरं बोलली आणि आता याच बॉलनी मॅच खेळणार मी काय म्हणतो राजे मी पोरं काढतो बॉल नवीन आणला तर नाही बॉल काढतो पोरं काय आपल्याला पाहिजे तर पोरं काढणं सोपं बॅट लागते फक्त कुठा टीम ही काय येतात काय आओ हे काय हम दो हमारे दो क्रिकेट खेळायला येणार का क्रिकेट क्रिकेट नाही जमणार तू येणार का नाही तुला शेवटचं विचारतोय अरे वाजलं किती बघ ना गावठी अनिल कपूर चाललो कर शेवटचे 15 दिवस राहिलेत उद्यापासून 5 टोकल समजा प्रॅक्टिस साठी जमायचं दांडी मारायची नाही येत आहे का नाही समजांच्या ध्यानात काय पिक्चर बघताय व्हाय मला ना चल नको 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 मी येतो की विकी दादा अरे अरे माझी तर आता येशी फक्त बॅटिंग हा कुठे आहात रे या गावात या जरा राडा घालायचा अरे लय मोठी मॅच होणार आहे देशमुखाच्या आणि आपल्या पाटलाच्या पोरांमध्ये देशमुख आहे ना देशमुख त्याची ना चांगली ठासलीच पाहिजे मला नाही जमायचं मला दूध डेरेवर जायला लागते पाटू पाट रातच्याला शेत राखायला जावं लागते दिसभर जीवा मारूत नाही जोर रातचा काय उठाया गप्पा पादरी करणं देऊ नका अरे गावच्या इब्रतीचा सवाल आहे आणि तुम्ही तिघे कोण आहात तुम्ही तिघे या गावचे अँब्रोज मार्शल आणि वॉल्शात आम्ही अँब्रोज कोण लई देखना खेळाडू होता फक्त तुझे ओठ त्याच्या ओठापेक्षा लई नाजूक आहे मग आता हे आता येशील नाही नाही बस बोंब लटका मरेल घेऊन जातो घास आता पाणी येत की चाल शाबास
पाटलांच्या जमिनीचा भाव देशमुखांच्या जमिनीपेक्षा जबरा कमी होतोय. कारण काय आहे? त्यामुळे त्यांनी आपल्यावर अन्याय केलेला आहे आणि या अन्यायाचा बदला घेण्याची हीच ती खरी वेळ आहे. सचिनच्या टीमला बोला. सचिन 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 सरावाचा शेवटचा दिवस. उद्या मॅच आहे आणि फक्त आपल्या इज्जतीचा सवाल नाही, संपूर्ण गावाच्या इज्जतीचा सवाल येणार ना. जोरदार अरे टाकी काय करते पेतड. त्याची पॉवर आहे, पॉवर पॉवर. हे टांगा पैशी गोड फरार. हिला सामना रंगाच्या अगोदर सामन्याची चर्चाच झाली गावभर. बर, प्रमुख पाहुणे ठरलं का? अरे मग त्या पुरीला बोलवा की ती तुमची अकॅडमीवाली. देविका वैद्य. वय वय बोलो बोलवा. काव चार दिवस झालं शेतावर गडी माणसं येईना झाली, सांगावी वाटत ना तुम्हाला. अगं हाय हाय हरी हाय तिकडे अगदीच काय ओस नाही पडलं. राहा, चार चार गडी माणसाचं काम हरी करणार आहे, झेपणार आहे का त्याला? अगं हो, पर तू का उगा जीवाला घोर करून घ्यायला लागली? म्या आहे ना. बाकी कोणाला असल नसल पण मला तुमची फिकीर आहे. जीवाला लाज बी वाटते माझ्या, बेशर्मीची जात नाही माझी. तरी म्हणल्याची कुरकुर सुरू कशी ना झाली? गप्पास घालीन कुबड्यात लात. घाल की. आणि तुला बी तेच हवंय ना? माझं कुबडं तुटावं, माझं क्रिकेट बनवा. बघा सचिन जयगुमान रोज का हाय नव जाग्यावर? एकुलता एक पोरगा, आई बापानं वाटणार नाही पोरानं शिकावं, काम धंद्या लागावं. एक दिवस घालते बघ तुझं फळकूट बंबात. ए आय काय बघतो तोंडवर करून? आय तर गिळायला मिळतय तर माजलायस. अरे सचिन सचिन किती बोलतीस तू, किती बोलतीस, गप्पी जरा. ए सचिन राजे, ओ राजे, घ्या गरमागरम दूध पिऊन घ्या. घ्या माल ना, पोट भरलं माझं. अरे आय है ती तुझी मायपोटी बोलती ती. आणि तू चांगलं शिकावं, मोठं व्हावं, चार पैक कमवावं असं त्याला वाटू नाही बरं. हा घे 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 चल घे दूध पिऊन घे. दर मी नग म्हणलं ना, नग मला दूध आबा. बर राहिलं. अबे द्या की. यो कोण आहे? क्रिकेट मधला ध्रुव तारा आहे हो. त्याच्या नखाची मी बरोबरी करायची असेल ना तासा मनमौजी कारभार नाही चालायचा. लय मेहनत करावी लागल, घाम गाळायला लागल, दिवसाची रात आणि रात्रीचा दिस करायला लागल. आबा ते इमान दिसत का? एक दिवस मी बी अशाच इमानात बसून लंडनला जाणार आणि लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट खेळणार. अरे जाणार जाणार, माझा वाघ नक्की जाणार. खरं मग.
बरी गोष्ट ध्यानात ठेव, सपान बघणं सोपं असतंय, अवघड असतंय ते सपान जगणं. अरे ते पुरं केलं बघा, डोळ्याला डोळा लागायना ग, आणि सपान कसं असावं, अशी रात्रीची झोप उडवणार असावं, रांगात अशी आग लागाय पाहिजे आग, आणि मनगटात ताकद आहे ना. मग उद्या मॅच आहे ना तुझी, मग ताकद नको का, मग प्या नको तू, मग पिऊन घेत पटकन. आणि एक गोष्ट कायम गाठीशी बांधून ठेवले करा, खेळ असो नाहीतर आयुष्य, शेवटचा टप्पा पडल्या बगैर कधी बी हार मानायची ना, आणि लक्षात. भोरच्या मैदानावर जमलेल्या लोकांचं आगतम स्वागतम सुस्वागतम. मी बाजूने हाकवले जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तमाम प्रेक्षक मंडळी इथं जमलेली आहेत आपल्या सावतासाठी एकदा टाळ्या वाजवा संदेशनी, आणि यासाठी इथं तुम्ही तुमची काम धंदे सोडून आलेला आहात त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. स्वतः आलेले तिरंगा मॅच बघायला. तसंच भारतीय महिला संघाच्या खेळाडू देविका मॅडम वैद्य आज इथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहेत. मी सरपंच या गावचा. मॅडम प्लीज, आज या मॅच साठी काही बक्षीस जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तम कॅच 500 रुपये, 3 चौकार सलग मारले की 1000 रुपये, 3 षटकार मारले तर 5000 रुपये, आणि हॉटट्रिक घेतली तर 5000 रुपये. टॉस उडवलेला आहे, उडवलेला आहे, आणि काय झालेलं आहे. दहा दहा ओव्हरची मॅच खेळली जाणार आहे. इथं बघू आता षटकारांचा चौकारांचा कोण किती पाऊस पडतंय ते. बॅटिंग एरिया आपली मिनिमम 150 तरी मारायचं. आपली बॉलिंग आली समजाने जीव तोडून खेळायचं, आणि घाबरायचं काम नाही, समजा गावाला जोरदार खेळायचं. काय बी झालं तरी त्या लोकांना 100 रनच्या आत रोखायचं. चिल्लर सगळे फोडून टाका. चला पहिले कोण जाते राजे, मी जाऊ का? अरे जा ना, कुणीचं बॅटिंगच दाखवतो यांना. तयार आहात का? अरे जोरात बोला ना मारदाना, तयार आहात का? आणि पांढऱ्या कपड्यामध्ये जी टीम आहे ती आहे देशमुख पॅंथरची, आणि रंगीबेरंगी कपड्यात आहेत ते सचिन टायगर. हा, आणि मॅच मधला पहिलाच बॉल टाकतोय आपला वाघ्या, आणि हा पहिला बॉल टाकलेला आणि वाईट बॉल. इथं बॉलर आणि सचिन मध्ये काहीतरी चर्चा, शाबाश, काहीतरी चाललेलं आहे, डोक्यात काहीतरी वेगळे विचार आलेला आहे. आणि षटकारवर षटकार मारतो हा खतरनाक. ए थांब थांब, एक मिनिट, अचानक सचिननी जरा फिल्डिंग चेंज करू. आपण सचिन सगळ्यांना काहीतरी सांगतोय, तू एक काम कर, तू गोटा फिल्डिंग लावतोय बघ काय चालले रे. नेक्स्ट बॉल फ्लायटेड ऑफस्पिन टाकणार आहे तो, त्याला सरळ मैदानाच्या बाहेरच फेकतो. अचानक साइड चेंज केलेली आहे, त्याला डॉकेली ते म्हणतात बार पुढे डॉकेली तिथे घातात ते. आता बघूया काय तीर मारतोय, आणि हा बॉलिंग टाकायला लागलाय बहुतेक वाघ, याला सिक्सर मारणार आहे, आणि बॉल टाकला. गुड स्ट्रॅटेजी. एक ओव्हर एक विकेट आणि 25 रन मारले, आणि आता स्वतः राजा देशमुख कॅप्टन, देशमुख पॅंथरची जान, देशमुखांची शान, राजा देशमुख. राजाचा रुबाब राजासारखा, स्वतः राजा देशमुख रणजी प्लेयर. दोन्ही हातांनी बॉलिंग टाकतो काय आकुल द्या. वेल प्ले, याला म्हणतात बॅलन्स खेळ. हट्टो आला गोलाय छत्री, परत फाडलेला आहे, सोडलेला आहे 2 ओव्हर 40 रन. पद्धतीनं खेळ चाललेला आहे या ठिकाणी, आणि याचे बॉल मारलेला आहे पण आणि अरे राजा आलेला आहे स्ट्राईकवर. आई बोलू देऊ तिकडे
करा 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 हंटोय चौखर फटकेबाजी चाललेली आहे आणि प्रेक्षक खुश झाले. देविका मॅडम आणि सर खुश. अरे हा राजा अजिबात गमत नाही, जमता नुसते चौकर मारतोय आणि रावल्या नाचतोय. पण सचिनला कळत नाही की कशा प्रकारे बॉलिंग करायला पाहिजे आणि इथून हा बॉल मारलेला आणि त्याच्या मागे सचिन पळतोय 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 आणि काय करतात तर अरे सचिनने बॉल आणलेला आणि फेकला. रन आउट आपल्याला आणि बहुतेक रन आउट झालाय. अंपायर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न चाललेला या ठिकाणी आणि राहुल अंपायर तिकडे पळत चाललेला आणि चल 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 हात अंपायर हाकलून देतोय सगळ्यांना. बोल द्या तुझी बॉलिंग. धावांचा पाऊस पडतोय. पाऊस शेवटी स्वतः सचिन बॉलिंग करायचं ठरवलेलं आहे आणि मला असं वाटतं की तो आता भारी बॉलिंग करेल. तो त्या पद्धतीने बहुतेक फिल्डिंग लावतोय. दोन्ही टीमचे कप्तान आपल्या एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. मैदानात तणाव. एक रणजी प्लेअर आहे आणि एक गल्ली प्लेअर आहे. बघू आता रणजी प्लेअर गल्ली प्लेअरला कसा मारतोय. दोन्ही संघांमध्ये तणाव आणि मला वाटतं दोन्ही कॅप्टन मध्ये सुद्धा तणाव वाढतोय. हा का थांबला? थांबलेला नाहीये. मला वाटतं त्याला टेन्शन आलेलं आहे कारण ज्या पद्धतीने हे राजाची टीम खेळते हा काय माती हातात घेतोय. काम कुठलं असं दुसरं काही नाही. यावरून असं दिसत की पॅन्थरला टायगर घाबरलेलं आहे आणि त्याकडे चिपळ्याव झालेली आहे. स्पिन टाकायचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी असं दिसतंय. बॅट्समनचा रिदम तोडतोय. सचिन बॉलिंग टाकला सज्ज. आला 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 आणि थांबला टाकला. सरपंच भोज यांच्याकडनं सचिनला 5,001 रुपये बक्षीस देण्यात आलेला आहे. सचिन हगावणे आता फास्ट टाकणार आहे वाटतं बॉलिंग. सरपंच टाकणार तुम्हाला काय गेलं कॉमेंट करा ना. आणि हाणलेला आहे हा बॉल अगो बाबू. अरे बॉल धरलाय हवेमध्ये गेलेला आहे आणि बॉल कुठं बाबण्याकडे गेलेला. बाबण्या बॉल कडे बघतोय. बॉल वरती आहे बाबण्या खालती आहे खालती बाबण्या वरती बॉल आणि बॉल अडकला हातात. दोन बॉल तिने दोन विकेटी हाणलेले आहेत काढल्या कडा कडा. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्याला जर मिळणार असेल हॅट्रिकचं बक्षीस तर आता हीच संधी आहे. त्यामुळे बघूया आता त्या संधीचं चीज करतो का नाही. करणार नक्की करणार. बॅट्समॅन तयार बॉलर तयार मैदानात सन्नाटा. फक्त आम्हीच बोलतोय. आणि जाहीर केल्याप्रमाणे सचिन पाटीलला सरपंचांकडून 3,000 रुपयांचं बक्षीस मिळणार. काय 2,000 स्वतःच्या खिशात टाकणार का? 5,000 सांगा. हा 5,000 मिळणार आहे. 5,000 खरंच खूप टॅलेंटेड हा मुलगा. आणि आता पुढचा बॉलर आहे सखाराम. घरी चालला काय? एवढा लांब कुठं चालला?
अगोने साहेब घरी नाही चालला तो बॉल घेऊन मग हो त्याचा रनअपच तेवढा आहे शोभक तर सारखा आणि हो हाणलेलाय बॉल बाउंड्री लाईन बॉल टवलेलेला आहे बाउंड्रीच्या दिशेने चाललेला आहे बॉल वा 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 सकाराम उगदर चिडलाय कुपोषित वाका त्यांच्या अंगावर तुटून पडला काय कळेना शेवटची ओवर टाकायला आलेत विठ्ठल जोकांडे 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 खातालेत म्हणून जोकांडे आणि आता हात बॉलर आहे तो किरकीमान करत बॉलिंग टाकतात जरी बॉल टाकला रे आग बाब आणि हात एवढा वाईट एवढा वाईट एवढा वाईट गेलाय एक नंबरचा वाईट बॉल आणि आता हा बॉल पण टाकायला आलेला आहे तो आणि ह्यो पण वाईट ए तुझ्या बॉलिंग करतो का मजा करतो तू बाहेर भेट मला तुला उभा चिरतो मी एवढ्या आमची अशी नम्र विनंती आहे की कृपया आपल्या भावनांना आवर घालावा अरे काय झालं तुले झाले असं काय करून राहिला तू काय फालतूपणा चाललाय गोडजीला आला काय जागा चर्चा संपलेली आहे आता खेळाला हात घालतायत मगापर्यंत झुलता पूल असलेला हा काण्या तो आता लय संट्यासारखं वागायला लागलेला आहे काहीतरी विकी भाऊनी जादू केलेली दिसतीये विठ्ठल काण्याच्या पद्धतीने बॉल टाकतोय ते असं वाटतं बॉल नाही दगड टाकतोय लागतो का लागतो अरे बापरे एक बी बॉल मारता आलेला नाहीये आणि अशा पद्धतीने इनिंग संपली आणि देशमुख पॅन्थरने 124 धावांचं आव्हान ठेवलंय सचिन टायगर समोर त्यांना करायचे 125 बारसोळे सचिन टायगर करतील का 125 रन 125 केले तरी लय झाले चला 150 नाही झाले तरी काही प्रॉब्लेम नाही 1500 मध्ये त्यांच्या पुंग्या टाईट झाल्या असतील 50 गुंडाळ हो देशमुख पॅन्थरचे पॅन्थर शिकारीवर हात टाकायला आलेले आपल्या या व्हाईट पॅन्थर साठी टाळ्या आणि सचिन टायगरचा टायगर चिवलेल्या जमिनीला आणि सज्ज झालाय बॉल मारायला आता बॉलिंगला वाघ आलेले धिप्पाड शरीर यष्टीचा हा वाघ कसा आता तुटून पडतोय समोरच्या टायगर वर बघूया आपण पण टायगर साधा सुद्धा नसून सचिन टायगर आहे चला आता इथे या ठिकाणी दुसऱ्या इनिंग ला सुरुवात झालेली आहे आणि सज्ज वा मॅच बघायला जोरदार टाळ्या हाना पहिला बॉल गेलेला आहे पण हरकत नाही पहिला डाव द्यावाला असतो म्हणतात तसं सचिनने द्यावाला दिलेला आहे तो पण घाबरू नका आता नाही तर नंतर या तत्वावर खेळतोय टायगरचा कॅप्टन सचिन काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि करतोय त्यो आणि आता राजा बॉलिंगला आलेला आहे हा राजा देशमुख विकी समोर खेळतोय आणि हा बॉलिंगला आला आणि बॉल टाकायला लागलेला आहे बॉल टाकलेला टाकलेला
अतिशय असं देखणं व्यक्तिमत्व. काळा गुलाब, काळा गुलाब आपल्याला भेटायला आलेला आहे. आता बघूयात काळा गुलाब त्याचे काटे कसे रुतवतात. काळा गुलाब सज्ज आणि काळा गुलाब मी माझं आणि काय दौड आहे त्याची. वा 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 वा. अरे हा जोरदार फटका. गुलाब मी बॉल उंच मारलेला कॅच घेतला गुलाब कुंडीत परत. त्या पद्धतीचा खेळाचं प्रदर्शन सचिन करतोय. खरंच एक आपल्या सगळ्यांसाठी मेजवानीच आहे असं म्हटलं माझ्या आणि सचिन टोले जंग करतोय. फटकेबाजी मस्त झालेली आहे. आग लावून टाकली आहे भोर मध्ये आणि या आगेवर विरजण पडलंय, पाणी पडलंय, विकेट गेली. पण ठीक आहे, हरकत नाही. पुढचा तगडा शरीर यष्टी असलेला प्लेयर आलेला आहे. हुंकर मारले तरी पडेल असा युगांडा मधला टायगर कुपोषित सखाराम. हागवणे याला बघून तुम्हाला वाटतं का तो एवढं मारत असेल म्हणून. अहो धुपटण्यासारखी शरीर येष्टी त्याची. अरे हा प्रतिभाचा फटका डायरेक्ट मंडपात देविका मॅडमच्या हाता. प्रेक्षकांमध्ये जल्लोष आणि या प्रकारे सचिनच्या 50 धावा पूर्ण टाळ्या. सचिन 50 धावा पूर्ण केल्याबद्दल टाळ्या हाना सगळ्यांनी. जोश पूर्ण वातावरणामध्ये ही मॅच चालू आहे. चांगलं खेळ आणि हा बॉल टाकलेला आणि आतापर्यंत अटीतटीचा वाटणारा हा सामना जरा डेंजर झालेला आहे. म्हणजे आधी वाटत होत की एकतर्फी होतो का, पण आता एकदम डेंजर पोझिशनला आलेला आहे. नाही मला पण तसं वाटत होणार. म्हणजे लोकांना नेमकं कळत ना त्याचं काय होणार. आणि आता मॅच ची शेवटची ओर आहे. एका ओव्हर मध्ये 9 रन पाहिजे जिंकायला. आणि पहिला बॉल अगवणे. सचिनने इथपर्यंत मॅच आणली, पण जर असं खेळत राहिले तर अवघड होईल. नीट लक्ष देऊन घ्या. इकडे बघ, बॅटला बॉल लाव. प्रेक्षकांमध्ये तणावाचं वातावरण, टेन्शन वाढलंय. चेंडू कटावलाय आणि काय घडलेलं आहे तर. पण चेंडू पकडायला अरे काय चाललंय हागोने. काय नाही, मला वाटतं गेम. बाउंड्री जाऊन दिली त्यांनी. गेम आहे टचिव. या ठिकाणी सचिनची तळमळ सगळ्या मैदानातल्या लोकांना दिसतेय. आता तोंडाचा घास झाला नको. घाबरू नको, आपल्याला 4 नकोय, आपल्याला 1 रन पाहिजे. 1 रन तर मी स्ट्राईक होईल. बॉय शाबास शाबास. 1 रन झालेला झालेला. बस 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 बस. आणि आता मॅच मध्ये 1 बॉल 4 रन पाहिजेत आणि खेळायला आलेला आहे सचिन. जाना मागे जाना जाना डीपला जाना. इथे काय घालतोय तू. सांगून ठेवतोय मॅच जर हरली ना तर तुझी वाट लावे ना मी.
पाहिजे हो। तू पुण्याला आमच्या अकॅडमीत का येत नाही? मी तुला प्रोफेशनल ट्रेनिंग देतो। मी कुठे येणार पुण्याला? आणि कोण मला बोलवणार? आम्ही आहोत ना, आम्ही करू मॅनेज। डेफिनेटली का नाही? नाही सर, माझं घर सर इकडे। घर मी राहतो ना त्या घरात। माझी जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे। मी स्वतः राजांना पुण्याला आणणार। फक्त कसं आहे माहितीये का सर, त्यांना मोठं खेळाडू बनवतो। होणार असतो, बॉल टॅलेंट आहे त्याच्यात, राईट सर? ऍब्सोल्युटली। लवकर भेटूया। येणार ते, येणार ते लवकरच। सारे आमचे राजे लॉजला येणार। आजर वाट ही दावली, ध्यास हा उंचावला, लागी ही उराला भावल। दिसला किनारा न्याराच न भात ह्या, इंद्रधनू जसा रंग निखारला, जगण्याचा ढंग वेगळा। धुंदावला नादावला छंद गावला, धुंदावला नादावला छंद गावला, धुंदावला नादावला छंद गावला, धुंदावला नादावला छंद गावला। छान खेळला सचिन। थँक्यू सर। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला वाकून खेळायचं। क्रिकेट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपली पाठ। ओके, जे वाकून खेळले ते पुढे गेले, आणि जे वाकू शकले नाहीत ते घरी गेले। डोळ्यात चमचम चांदवा, मातीचा मंद सुगंध, ही तरंग अलगुजनाद छेडी बंध पिरमाचा नवा, अधीर भीर भिरल्या जीवा, तिचा झुळ झुळ हाजरा, ही ओढ हुर हुर याड लावी, आसू बावरल्या मना, भान हे हर पल स्पर्श होता हा तुझा, सावरू मी कस सांग ना तुम्हाला, हळवी भावना मायेचा हा गारवा, घेतली दरवळला जगण्याचा सूर वेगळा। दिल चाहता है, ओ, ओ, राजा हा काय बॉल आहे का?
काय करून राहिलाय नेट प्रॅक्टिस असच मी कोण बा भरणार तुझा भरतो भरतो बर की हॅलो हे कशी चालली आहे सिलेक्शनची तयारी चालू थोडी थोडी ग्रेट मग भेटूया लंडनला लंडनला भेटूया म्हणजे मी उद्या निघते हा इंडियन वुमेन्स टीमचा कॅम्प आहे आमचा आणि मला खात्री आहे की तुझं सिलेक्शन लंडन स्कॉलरशिप साठी नक्की होणार सो सी यू एट लॉर्ड्स सवाल सचिन शिवाय दुसरा आहे कोण महाराष्ट्राकडून खेळायला अरे इंडियन टीम मध्ये खेळण्यासाठीच त्याचा जन्म झालाय नाव काय उगीच ठेवलंय का सचिन ए हे पण बघ हा बघ चला यू कॅरी ऑन मी निघते भेटू लवकर सी यू ए देविका हा काय ऑल द बेस्ट थँक्यू भेटूया लंडनला लंडनला ऑल द बेस्ट बाय बाय राजे दमानं घ्या जरा आता लक्ष फक्त खेळावरच कॉन्सन्ट्रेट करा नाही लंडनचं सिलेक्शन 150 मुलांमधून एक सिलेक्ट होणार आहे अगदी तोंडावर आले आणि कॉम्पिटिशन टफ आहे ए तू लक्षात ठेव राजा उद्या भेटूया ए चल की बाय बॅट हँड तू डोक्यात चल सचिन काय बोलतोय आपल्या आपल्या विक्याचा आजा कसं तरी करायला लागलंय डॉक्टर्सनी मी बोलवलंय चल लवकर ए चल चल हा चल ए की कवा झालं समजा तुमचा सिलेक्शन नेमका आजला आजच आजारी पडायचं होतं बघा अरे काय बोलतोय की अशी वेळ सांगून येतोय मला यायचं होतं ना तुमच्या सोबत एक आहे मला काय सिलेक्शनला वगैरे जाणार नाही हो तुम्ही असं काय बोललो का बरं फार महत्वाचा दिवस आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही महत्वाचा नाही हो मी महत्वाचा आहेच ना ठीक आहे हे बघा राजे उद्या तुम्ही सिलेक्शनला जाणार नाही ना मग मी मी येणार मी इथलं सगळं सोडून येणार मला काय माहित नाही मी येणार हे बघ एकी मी सिलेक्शनला जाईन पण तू घरला थांबायचं राजे ए कोंबड्या पक पक करू नकोस घरला थांब आणि आजची काळजी घे तेंडुलकरला खेळायले बघा ना सचिन खेळायला आला लवकर बरं व्हायचं हे काय करून बसला तुम्ही राजे राजे मला नाही
ऍक्सिडेंट मध्ये काहीतरी काळ बिर वाटून राहिलं राज. आज काळ बिर आहे राजा. ए चिल चिल, त्याच काय ना, सिलेक्शन जवळ आलं होत. जसं तुला लंडनला जायचंय तसं मलाही जायचं होत. त्यात आपली पोर आपल्याला अजिबात प्रॉब्लेम येऊ देत नाही. जाम हट्टी आहेत, ऐकतच नाही. तरी मी म्हणालो हा नको रे नको रे. हा ए बोललो की नाही सांग मग. पण म्हणाले दादा पोरग स्ट्रॉंग आहे, तुमच्यासाठी एवढं तर नक्की सहन केलं. बघ रे सहन केलं. ते ऑइल बिल आयडिया यांचीच आहे, आपलं काही नाही. हा आणि एवढं काही झालेलं नाही आहे, इतकं काही झालेलं नाही आहे. पाठीला हलका मार लागलाय. बस मी बोललो ना डॉक्टरशी, त्यामुळे बाकी चालण्या फिरण्याचा काही वांदा नाही. टकाटक एकदम, फक्त वागता नाही येणार. त्यामुळे आता क्रिकेट वगैरे विसरायचं. बर का अरे तू काय सांगितलं नाही. अरे अरे जिगरी ना तू याचा, एवढी मोठी गोष्ट अजून सांगितली नाही. पण आता काळजी घ्या. बर निघू का नाही, ते लंडनच जरा पॅकिंग करायचंय ना. बरं आणि हा राजा कुठली गोष्ट फुकट घेत नाही. हा बिलाच तात्या बघून घेतील, टेन्शन नाही घ्यायचं. विकी काळजी घे मित्राची, टेक केअर. क्रिकेट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपली बॅट. ओके, जे वाकून खेळले ते पुढे गेले आणि जे वाकू शकले नाहीत ते घरी गेले. हां ओके. दॅट्स टेकन, हॅज टेकन द कॅच अँड इंडिया हॅज लॉस्ट अ बिग विकेट हियर. सचिन देविका. बस बस बस, फायनली आय एम हियर. कशी चालली आहे प्रॅक्टिस? हेक्टिक ना? चालू आहे. शोधतेस का कोणाला? हा नाही, सचिन नाही आला ग. नाही आला म्हणजे? सिलेक्शनलाच नाही आला तर इथपर्यंत कसा येईल? सिलेक्शनला आलाच नाही, असं कसं होईल? समथिंग इज रॉंग. रॉंग काय, प्रेमाबिमत पडलीस की काय त्याच्या? नाही राजा. अरे चांगला प्लेयर आहे, इतकी चांगली अपॉर्च्युनिटी होती घालवली. आय फील बॅड. या मी तू व्हेरी बॅड. म्हणजे मी तर सुरुवातीपासून किती त्याला सपोर्ट करत होतो तुला माहितीच आहे. पण काय करणार आता. एनिवे मी चाललोय नेट्स मध्ये. आय विल सी यू अराउंड. या बाय. Thank you.
शिका हो जुड़ा जीव परी जपन सपन तो टला जगन है कशा पाई सुन सुन जीना राव नहीं साव नहीं वेदने जी बिना माझा पोरगा म्हणून डोक्यावर घेऊन नाचलात म्या तोंड वाजवलं अभ्यास कर पण नाही आता सगळंच गेलं ना हातात ना अभ्यासाचं वय सरलं खेळ बी गेला सचिन माझी आन आहे बघ तुला यापुढे क्रिकेट खेळायला गेला ना तर माझं मेलेलं तोंड बघशील जीव खोल जाए चूक झाले काय देवा राहील का वाना जगन है माझ आई नकल हिरवी शेती सचिनराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती अगं बस की घर झाक आहे तुमच म्हणजे आपलं एकी लय जिगरी आहे माझा जरा बी पाठ सोड ना माझी एकी भाऊजींची लग्नात लय मदत झाली ना असावं असं जवळच कोणतरी मी नाही ठीक आहे नाही तस नाही नाही सुरेखा नाही नाव झाक आहे थँक म्हणजे क्रिकेट आवडत का खेळाय नाही क्रिकेट समजत नाही म्हणून आवडत बी नाही मग काय आवडत सागर घोटिया टेरिफिक डिलिव्हरी ही इज गॉट इट फर्स्ट बॉल वुड यू बिलीव इट सागर घोट्या कुठं नाही असू दे
आव ते बघतात इकी बघतोस नाही 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 इकी भाऊजी नाही ते बघतात अग येडी का खुळी तू ते आशीर्वाद द्यायलेत नाही बाबा मला लाज वाटते सुरेखा सागर गोटे लई जाग खेळे तू कवा आलास अहो कवाचा जीव नाही ना मी भाईतळा सारखं बसून राहिलो तुम्ही आपले ध्यान लावून बसले म्हणलं कायले डिस्टर्ब करायचे तुम्हाला आता अजून डिस्टर्ब व्हाय काय राहिले काय आलं राजे असं काऊन बोलून राहिले तुम्ही आज अचानक माझा भूतकळ माझ्या समोर येऊन उभा राहिला हा मला काय नाही समज विरूच्या शाळेत गेलतो तालुक्याला क्रिकेटच्या स्पर्धा आहेत मास्तर विरूला खेळवा म्हणले अहो काय बोलून राहिले राजे तुम्ही मास्तर असं म्हणाले अहो सकाळी मला विरू स्वतः म्हणला की त्याला मी तेंडुलकर भावानी खेळायचे काय म्हणले का त्याला क्रिकेट खेळायचे स्वतः बोलला स्वतः बोलला तेंडुलकर भावानी की त्याला क्रिकेट खेळायचं हो नाही खेळायचं तेंडुलकर तेंडुलकर भावानी हा विरू क्रिकेट अहो जे मी बोलून राहिलो तेच तुम्ही बोलून राहिले राजे हो अहो असं काय करताय राजे तुम्ही सोडलं क्रिकेट पण क्रिकेटने तुम्हाला कवाच नाही सोडलं अहो इतकं सोपं आहे का लेख हा सोपं नाही ते तालुक्याच्या क्रिकेटच्या स्पर्धा आहेत विरूला जर खेळवायचं असेल ना तर शिकवायला लागेल बरोबर शिकवतो लागेल आपण काय त्याला असेच पाठवलं बिन चड्डीचं नाही काय खरंच आपण घालणार चड्डी अहो राजे मी काय म्हणून राहिलो राजे एक माणूस आहे जो त्याला शिकवू शकतो मी सांगतो ना तुम्ही चला चला तर माझ्या सोबत तुम्ही राजे चला सगळं सांगतो चला आवाज काय करता राजे हा एकच माणूस मला दिसून राहिला जो विरूला ट्रेन करू शकतो माहो विरू आज त्याला स्वतः बोलला की त्याला तेंडुलकर व्हायचंय असा उर्द आटून आला बघ मी ठरवलंय मी शिकवीन त्याला आणि तो असा खेळल समद गाव बघत राहील लेकरू येतो बोलला असं आता लगेच तुम्ही सपान बघू नका बोलण्यातून करण्यात लई फरक असतोय
अगं फेकू नका ना. ए नमे एकदा सांगितलं कळत ना वय गप गुमांचा डाळिंब बरा आहे. आणि हे काय बस तिकडे राजभर. ए नमे इरूच्या वाईला कशा पाय हात लावती हाणू का एक तुला. ए वीरू बाहेर लवकर बघ मी काय काढलाय. आई तो उठ ना मी खेळू का तू गप गुमान डाळिंबर. वीरू बोला काय आलं. अरे बघ तरी काय राजे. ए बाशी हे गे पप्पा किती जड बॅट आहे. अरे राजा करणी खरी बॅट आहे. तू खेळतोस ते साधं फळ कुठे आणि बॅट आहे का नाही यात जे लाकूड असत त्याची घनता. राजा काय बॅट पेक्षा जडजड शब्द बोलून राहिले तुम्ही. ए लेकर आता ह्यानच खेळायचं आणि हळूहळू होईल सवय काही जडबीड वाटत नाही. हा ए क्या बॉल टाक. अव काय अरे वा खेळा खेळा खेळा. अव पप्पा मला पाडे पाठ करायचे आहेत नाहीतर सर वरडत्याल. अरे पाडे पाठ करून कोणाचं भलं. जा पाडे पाठ कर जा आणि हे ते दे इकडं. नमे माझं नेट पॅक कोण संपवलंय. मीच संपवलं. आणि काय करत होतास. मॅच बघत होतो क्रिकेटची. चालते की अरे आता टाकून आणतो त्याला काय तू अभ्यास कर. अरे तेंडुलकर भी घालतो. हिरो वाणी दिसशील हिरो वाणी घे. ऐक पाटे पाटे जाऊन क्रिकेट खेळायचं. पण तुला क्रिकेट का नाही आवडत. अगं चाप कटकट असते. तेवढं जड हेल्मेट घाला ते पॅड घाला ते ग्लोव्स घाला आमगार्ड घाला काय काय घालायचं राव. आणि हे सगळं घातल्यानंतर ती एवढी मोठी जड बॅट घेऊन पिच वर जा. आणि मग पिच वर चारलं काय राव. इथं या घरात मला कोणीच सिरियसली घेत नाही. उठ अरे उठ खेळा जायचं आपल्याला. उठ ताप आहे ना. चेरी
मला वाटतं तू दुसरं काय मागणार. तुझ्यासाठीच अखाडा बांधून ठेवलाय चेरी. ए इके हा 100 चा डेटा फक्त. हा टाक. अरे रनआउट. नाही नाही रनआउट नाही रनआउट. दॅट्स इट द स्टंप्स डायरेक्टली नॉन स्ट्राइकर आउट. हे नमे गबे तुला काय करते नॉन स्ट्राइकर. ए नमे चेरी मिळाल ना. चल करला चल चल करला पहिली. ए देखी हा झाले बरं का. आज पासून चेरी नाही. ए नमे इकडे चल. आज एक दिवस तुला मी माझी बॅट वापरायला देतो. मला ना आज जरा बॉलिंग ची प्रॅक्टिस करायची आहे. तू बॅटिंग कर घे. ए पप्पांची बॅट टाकून जास्त शायनिंग नको मारूस. माझ्याकडे भी आहे मम्मीची बॅट. हा अग चल टाक बॉलिंग. दाखवतोस तुला मेरे मम्मीची बॅट. एका बॉल मध्ये स्टार फाड. हन हन नुसती बोलती वचा वचा. हा चल चल ठीक आहे दुसरा बॉल टाक. हानते की नाही बघ. मास्टर अभ्यास दे ना वाटत. ओके अरे घाबरत घाबरत काय सारा. बघ की खेळ खेळलो खेळ. हा वीरू काय नाही काय नाही खेळून राहिलं बी तू चांगला हान जोरात. अरे ए वीर्या अरे काय डोळे बिळे आहेत का. नाही शेवटचं सांगतोय जिथं बॉल तिथं बॅट तिथं पाय. डोकं सरळ आणि हात सरळ कळतंय का. आता चला जर बॅटला बॉल लागला नाही ना वीरू एक हानतो बघ तुला. पप्पा मी खेळू का. नमे गप गप गुमान तिथं उभी राहा. जा टाइम चोलाय. ऐक हेंद्र कुठलं बॉल एकीकडे बॅट दुसरीकडे डोकं तिसरीकडे. अरे रताळा क्रिकेट खेळायचं का नाही. मला नाही आवडत क्रिकेट. मला नाही खेळायचं. औ राजे चल. ये मुर्दाडा अमर स्वतःला कशा बाई पोराच्या मागे लागतोय. अरे दोन दोन पोराईचा बाप झाला. अरे अंकल शेण काय गेली जणू. विचार कर जरा स्वतःच्या वयाचा लेकराच्या वयाचा हात उचलतोय. क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. अरे बंबात घाल तुझं लॉक उडते. बंबात घाल त्याला. टीकेची लक्षणं सगळी. पोरग क्रिकेट खेळणार नाही म्हणजे नाही. चल रे आवत्याले तसं बोलायचं नव्हतं. तुम्ही नका त्याला क्रिकेट खेळायला. नमे माझं डोसक फिरलंय. पण माझं ऐका तरी विरलं नाही. हनु का तुला विचार. जा घरला. अरे पोटचा पोर असा अस्वस्थ असताना कुठल्या बापाला शांतपणे झोप लागल. पोरा दरवेळी मी तुझ्या पाठीशी उभा राहिलोय. राहिलोय ना. तुझा सपान तुझ्या बरोबरीनं जगलो. तुझा डाव तू खेळलास. आता त्यात तुझ्या नशिबान तुला साथ नाही दिली. त्याला कोण काय करणार.
पर आता तुझा डाव सपला, आता नवा घडी नवा खेळ. हिरूला जे आवडत आहे ना ते त्याला करू दे. तू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राह, स्वतःच सपन त्याच्यावर लादू नकोस. दूध पी, दूध पी. पांडुरंग छान आहे. तू बी चित्र काढतोस नमिता सारखी. पप्पा नमिला नाही आहे चित्र काढायला. असं नाही बोलायचं पोरा, हा बहीण आहे ती आपली, आणि बाकीचे लोक उगाच कौतुक करतात होय तिचं चित्रांसाठी. पप्पा ती सगळे चित्र मीच काढतो, फक्त नाव तिचं आहे. तिला तुमच्या सारखं क्रिकेट खेळायला आवडत. पप्पा ती भी नमीचीच वही आहे. क्रिकेट फक्त बघायला आवडतं का खेळायला भी आवडतं? दोन्ही. हे आपलं काम नाही बेटा. पोरीची जात तुझी, उद्या तुझं लगीन होणार, परक्याच्या घरी जाणार, आणि काय करणार तिकडे क्रिकेट खेळून? मुली क्रिकेट खेळत नाहीत ना मिता. असं का म्हणतात पप्पा? मी पाहिलं मुलींना टीव्हीवर क्रिकेट खेळताना. वर्ल्ड कपच्या फायनल पर्यंत गेलत्या. लॉर्ड्स वर झालेली ना मॅच. मी पण खेळणार लॉर्ड्स वर. लॉर्ड्स वर खेळणार? लॉर्ड्स कुठे आहे, कसं आहे हे तरी ठाऊ आहे का? हा लॉर्ड्स ना खूप मोठ आहे. किती माहितीये? हा आपलं शेत आहे ना त्याच्या दुप्पट, नाही नाही तिप्पट. आणि तिथं या सगळ्या बाजूला मोठमोठी आंब्याची झाड. हे टपोरी टपोरी आंबे. सिक्स मारला की आंब्याचा सडाच पडत असेल ना पप्पा. आणि ते खूप लांब आहे, तिथं विमानाने जावं लागतं माणसाला.
आणि तिथे सगळ्या प्लेयर्सची मंदिर आहेत. तिथं त्यांची दररोज पूजा होती आणि एक यान भी आहे तिथं. लॉर्ड्स कसं आहे तुला बघायचं का? हे असं आहे लॉर्ड्स नमे, हे असं भलं मोठ, असं हिरवगार मखमलावानी गवत. या गवतावर धावताना असं वाटत जणू आपण ढगांच्या रथावर पलटाय. आणि बॅट जेव्हा बॉलला लागते तेव्हा असा टक्कन आवाज येतो का नाही असं वाटत आपले कान तृप्त झाले. आणि बॉल जेव्हा बॅटच्या मधोमध बसतो आणि असा चौकार बसतो तेव्हा टाळ्यांचा असा गडगडाट होतो, असा गडगडाट होतो, असं वाटत वारी मध्ये टाळ मृदुंगांचा जयघोष होतोय. लॉर्ड म्हणजे देव नव्हे आणि लॉर्ड म्हणजे क्रिकेटची पंढरी आहे. पण पांडुरंगाचं दर्शन घेणं सगळ्यांच्या नशिबी नाही नव्हे. आपल्या नशिबी या जन्मी सुख नाही बेटा. नाही नाही पप्पा, मी लॉर्ड वर जाणार, काय बी झालं तरी जाणारच. नमे हा हात घट्ट आणि हात सेल माहितीये पप्पा मला. नमे लक्ष देऊ नाही, जिथं टप्पा पडल तिथं पाय, डोकं सरळ, हात सरळ आणि बॉल डोक्याच्या खाली आला पाहिजे. खेळूया? हा. तू तुझं काम कर, डोंट डिस्टर्ब मी. हो आई, तुला तुझ्या कुंकवाची शपथ आहे. सुटली म्हणा, कोणाला काय बी सांगायचं नाही. यंदाच्या दिवाळीला 2 तोळ्याच्या पाटल्या करीन. 2 नाही, 5. तुझे बाने केले होते का 5 तोळ्याच्या पाटल्या? असं का? आई, 5 तोळ्याच्या पाटल्या करीन माझी आई, पण कोणाला काय बी सांगायचं नाही. हे अग ते आईच्या डोळ्यात काल तरी गेलत, ते काढत होतो. अरे नम्या, काय राजे तुम्ही इथं एकदम? ती नमी काय करून राहिली इकडं? हिला काय अंपायर म्हणून आणलं काय? अहो मला सांगायचं, मी आणलं असत फळ कुठे चुलून, तुमच्या कमरेची वाट लागली असत ना तुम्ही. जर दमानं घे की आणि स्टंप लाव. स्टंप? स्टंप लाव जा बर. स्टंप तर स्टंप, स्टंप लक्ष्मी कुंकू लावते. राजे एक मिनिट, बुश बुश. आओ आओ राजे, काय होत
काय खेळून राहिले बेटू राजे हिचं नाव मिटाली ठरलंय होतं तुम्ही मिस्टेकच झाली तुमची काय खेळून राहिली कुठे शिकले आणि कवा शिकले तू पप्पा जेव्हा विरूला शिकवायचे तेव्हा ऐकायचे मी आणि प्रॅक्टिस बी करायचे थोडे या पप्पा कडून शिकले आणि थोडं टीव्ही वाला तेंडुलकर बाप्पा कडून सुरे हां माझी लुगडी कुठे ठेवली का असतील तर कुठे नाही तर शोधून ठेवते अरे तुझा बाप खेळणार आहे इथं दिसत नाही का कोण खेळणार आहे चल तिकडे हिला बॉलिंग टाकायची आमच्या कपाळावर दिलंय वय नुसती बॉलिंग टाकायची बॅटिंग वॅटिंग काय ना आम्हाला तुमच्या पैकी जो कोणी हिला आउट करेल ना त्याला पर विकेट 50 रुपये आमच्या राजेंकडून ठीक आहे मग पाकिट मोकळं करायला तयार हवा तुला अख्खा मोकळा करतो चल चल काय होत नमे पप्पा हेल्मेट मुळे बॉल दिसना कारण नगत मला डोळे बंद गेले तरी बी बॉल दिसला पाहिजे नीट बघ लक्ष दे सेहवाग बॅटिंग करत होता आणि सचिन तेंडुलकर नॉन स्ट्राईकला होता आणि शोएब अख्तर एक कठीण कठीण बॉल टाकत होता आणि सेहवागला म्हणत होता पुल मार हुक मार बेदुने
त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सक बारा से भक्तला म्हणला नॉन स्ट्राईक एंडला तुझा बाय त्याला सांगून दाखव आणि सचिन बॅटिंगला आला आणि असा अपर कट हाणला एवढूच झाला शोय भक्तचा चेहरा. बोललाय लोक आता करायची वेळ आहे आता सर्व भोग आता मारायची झेप आहे तुझ्या सर्व स्वप्नांना आता वाऱ्याचा वेग आहे तूच होणार विजय काळ्या दगडावरची रेग आहे डोळ्यात नको पाणी आता डोळ्यात फक्त लक्ष भीतीला जागा नाही राहायचं आहे दक्ष अंधाराच्या वाटेवर फक्त पुढे चाल तू कष्टाचे चिकट घालून हिंमतीची ढाल तू मार्ग नाही सुखाचा हा प्रवास आहे खडत गाठायचं आहे शिखर पुढे पाऊल टाक भर भर मेहनत आहे साथीला जिंकण्यासाठी धडपड घाबरू नको पाठीशी महादेव हर हर हरू नको स्वतःशी नाही कोणी अडवणार मेहनत तुझी आज तुझं भविष्य हे घडवणार जिद्द आणि चिकटीला बनव तुझे शस्त्र होणार आहे सुरू आता विजयाचं सत्र. नमे तयार ए क्या इकडे चामिंडा वास काय वास करते बघ. पन्नास रुपयाने 100 रुपये घेईल प्रत्येक बॉलला प्रत्येक विकेटला आता 100 नाही तर चाललो आम्ही सगळे. 50 रुपये नाही 100 रुपये बोलून राहिले ते प्रत्येक विकेटला चालतंय. ओके बेटा आता पप्पा कडले पैसे संपले आणि ते लोक दुप्पट पैसे मागतात म्हणून एक तर खेळायचं नाही तर घरी जायचं. ए थांब 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 राजे लगन बघितलं का तुम्ही. नाही आत्ता इथं दाखवतो आलो एक मिनिटात. काय रे 50 100 कुठं राहिलं ना तू. आता जर विकेट काढली तर 100 नाही 200 देईन पण जर विकेट नाही निघाली तर जेवढे पैसे घेतले त्याच्या तिप्पट परत द्यावे लागतील. तुमको लगन दाई न फदाई का तिगुना लगा. रेडी बॉयज. काय गोट्या घ्यायचा गोट्या पैसे काढ चाल जा जा घरी जा जास्त बघू नका. वापरी क्रिकेटच्या स्पर्धेसाठी एरूच्या वेळी नमिताला पाठवायचं म्हणतोय. अहो काही काय पाटी ती काय करणार क्रिकेट खेळून. तसही आपल्या गावाकडे अजून मुली क्रिकेट खेळत नाहीत. हे गाव आहे गाव शहर नाही. पण नमिता लई झा क्रिकेट खेळती सर लई मेहनत घेते पोरगी. नाही नाही ते बरोबर आहे पण अजून आपल्या गावाकडे मुलींच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होत नाही. मग ते आपल्या गावाचं दुर्दैव ना सर. आपल्यासारख्या गावानं बदललं हवं सर. आपल्या पोरीपार वर्ल्ड कप पर्यंत जाऊन क्रिकेट खेळून आल्यात आणि गावची लोक जर असं म्हणून राहिली तर. हे बघा पाटील तुम्हाला जर इतकंच वाटत असेल ना तर तुम्ही तिला शहरात न्या. नाही या तुम्ही. काही अपेक्षा असतात पालकांच्या. क्या काम है यार. अंदर जाना है पोरील घेऊन आलोय क्रिकेट खेळ. ये गली का मैदान नहीं है ये स्टेडियम है स्टेडियम. जाने दो भाई बहुत दूर से है
चलो निकलो यहाँ से। अबे भाई तला काय बोलून काय राहिला बे तू काय मालूम का बे तुला अबे कुत्री महाग झाली म्हणून यांना कामाला ठेवलं रे काय शांत रण तू की सचिन नेम आहे आणि तेंडुलकर सारखा गेम आहे शांत रण अरे नाम सचिन रखने से कोई तेंडुलकर नहीं बन जाता चलो निकलो यहाँ से एक बार अबे तुला पुन्हा क्लब मत वॉचमन कोणी येऊ देता का बघ आया मॅडम काय चाललंय काय हे की देविका मॅडम अहो हा नम्मी पण बघून राहिलो ना राजे राजे याला म्हणतेत नशीब जाऊन बोला ना राजे देविका मॅडम मी सचिन पाटील बोरून आलोय अरे मी ओळखलं तुला आणि तू इतक्या वर्षांनी इथे क्रिकेट ग्राउंडवर माझी पोरगी आहे नमिता लय झा क्रिकेट खेळती खेळणारच तुझी मुलगी आहे ना हिला तुमच्यासारखं बनवायचंय म्हणून घेऊन आलो इथून एकदा इथं खेळ पाहिला असत तर ओके चल बघूया हाय शाबाश खूप छान खेळते मी करेन हिला ट्रेन आभारी पण रोज रेग्युलरली घेऊन यायचं त्याची तुम्ही काय भी काळजी करू नका पण शाळेचं काय याच्या ते समजा आम्ही बघून घेऊ तुम्ही फक्त ट्रेन करा पोरीला ठीक आहे उद्यापासून उद्यापासून बोलून राहिलं राजे आओ राजे उद्यापासून ट्रेनिंग चालू नमे उद्यापासून ट्रेनिंग चालू आपली नमी काय खेळती सुरे माझ्यापेक्षा भी भारी तुमचीच लेख आहे इतके दिवशी पोर माझ्या समोर होती माझ्या समोर उठत होती बसत होती आणि खेळत भी होती माझ्या ध्यानातच नाही आलं तुमचं लक्षच नाही ना मीकडं आठवतो तुम्हाला या पोरांच्या जन्माच्या वेळी तुम्ही इरूला पाळण्यात न उचलून घेतलं होत आणि नमीला तसंच ठेवलं होत म्हणायला जुळी पण लेकरा लेकरात फरक केला तुम्ही तिच्या आवडीनिवडीकडे कधी तुम्ही लक्षच दिलं नाही खरं आहे तुझं सुरे बाप म्हणून लेकरा लेकरात लई फरक केला मी जर चुकलंच माझ पर लहानपणापासून हेच ऐकलंय हेच पाहिलंय हेच वाचलंय की पोरगी म्हणजे परक्याचं धन आणि बापाची जबाबदारी नमिताला आजपर्यंत असंच वागवलं मी पर आज तिला खेळताना पाहिलं सुरे आणि एवढा अभिमान वाटला तिचा तिच्यात फक्त माझ रगात नाही माझ सपन उतरलंय सुरे आणि मी ठरवलंय तिचं सपन पूर करण्यासाठी मला जे जमल ते समद करणार मी आणि यात मला तुझी साथ हवे उद्या लवकर उठायचं असेल ना कधी बोललो
एखाद्यांना नमी दिसे ना झाली कुठे गेली नमी तिथं शाळेत जाण्याचा तास नाही का सांगू नाही का गेली तुला हसतोस तू जरी पडोदास अंतरी आत आत रडशी तू कधी तरी हो ना बाबा आजही तुला गुनी पाहतोस थांबुनी भूतकाळ तेव्हा दाट तुरी हो ना बाबा आता बोट धरले तुझे मी हा बघ उद्याचा मस्त खेळते सुपर बॉन टॅलेंट आहे हिच्यात पर सचिन पुढच्या आठवड्यात क्लबचे सिलेक्शन्स आहेत ज्या मुली चांगल्या खेळतील त्यांच्यातल्या एका मुलीला स्कॉलरशिप मिळणार आहे आणि मला असं वाटतं नमितामध्ये 100% ते टॅलेंट आहे नाही तुम्ही म्हणता तर खेळल पोरगी पर जिंकल का नाही का जिंकेल डोंट वरी सचिन तुझ्या बरोबर जे झालं ते मी तिच्या बरोबर नाही होऊ देणार प्रॉमिस तुला खरं सांगू आपल्याकडे चांगले खेळाडू खूप आहेत रे खूप आहेत पण पॉलिटिक्समुळे पुढे येऊ शकत नाही टॅलेंटची काही कमी नाही रे आपल्याकडे कमी आहे ती फक्त त्या टॅलेंटला ट्रेन करून पुढे न्यायची कळलं मला हे म्हणूनच इंग्लंडहून परत आले हे बघ नमिता लंडनला गेली तर तिला परदेशी उच्च शिक्षण घेता येईल प्लस क्रिकेटचं उच्च दर्जाचं प्रशिक्षण मिळेल 10,000 पाऊंडाची स्कॉलरशिप आहे ऑलमोस्ट 8 ते 10 लाख रुपयाचं मानधन मिळेल लेट्स डू इट सॉरी ना ते बोललो कुठे गेलता अग हिथच फटाके उडवाय गेलतो हित क्रिकेट खेळायला गेलता ना ठावा आहे मला माझी लुगडी गायब होत्यात तळ्याकाठी जाळ्या लागत्यात सकाळच्याला धावाया जात्यात पुण्याचे खेपा वाढल्यात मला समजना वय मला खुळी समजला बर आय न मिले झा खेळती माझ्यापेक्षा भी भारी आता उगाच तू यात मोडता घाल नकस म्या मोडता घालते अरे स्वतःच्या आयुष्याची माती केली आणि आता लेकराच्या पण आयुष्याची माती करायला लागला आणि म्या थांबवलं तर म्हणतो मोडता घालते वय घातलास माझ्या क्रिकेट मध्ये तूच मोडता घातलास आणि ते मी गपगुमान सहन केलं पण आता माझ्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये कुणी भी आडू आलेलं म्या खपवून घेणार नाही तुझ्या पोरीचं आयुष्य बाय तुझ्या पोरीचं आयुष्य माझा काय बी अधिकार नाही चुकलं बाबा बरं झालं आठवण करून दिली रकमे काय चाललंय खरं दिवाळीचा सण काय चाललंय तुमचं कुठला विषय कुठे घेऊन चालली तू काय काय तुझं माझं काय आलं याच्यामध्ये ते बोललं झालं होत असं ठरलं
आज धरना तुझा न तुझा पोरीचा आयुष्य माझ्या साठी संपला बस। राजे राजे गोळी झाला ना भाऊ। अरे काय बोलतो तू, काय झालं काय? अहो ते एस टी वाले संप पकडून राहिले ना। ठीक आहे ठीक आहे, मग गावातली एखादी रिक्षा बघ जा। अहो रिक्षा आजच्याला नाही उद्याच्याला पोहोचल। आणि एखादी प्रायव्हेट गाडी करायची म्हणली तरी ती येणार कवा? आपण बसणार कवा? तिकडे पोहोचणार कवा? काय करायचं वेळ बघा। म्हणजे आजी आपली नम्मी नाही जाऊ शकणार? Welcome to the London Scholarship Selection Trials. Achaya Trials madun konti ek best player aaple khelana prabhavit karnar aahe ani London cha Lords Cricket Academy chi scholarship mevnar aahe yachi utsukta aahe. Apratim asa khel vegvegya mulin madhe suru aahe. Chala hi selection process aata baghuya. नेक्स्ट बॉलर राधा ही राईट आर्म पेसर आहे आणि फारच सुंदर बॉल बोल्ड। आणि हा एक अप्रतिम यॉर्कर, परत एकदा बोल्ड, सेम रिझल्ट। आणि आता आजची शेवटची बॅट्समन नमिता पाटील जेमतेम वेळेवर पोहोचलेली आहे। सर्व मुलींचे अभिनंदन, सर्वांनीच चांगला खेळ केला, पण विशेष खेळ करणाऱ्या एकाच मुलीचं आम्ही सिलेक्शन करू शकतो, तर त्या मुलीचं नाव आहे राधा। मॅडम आवाज कसं होऊन राहिलं? आमची नमी तिच्यापेक्षा भारी खेळली, तिच्या बॉलिंग पेक्षा तिचं सिलेक्शन झालं मॅडम। कारण तिचं पूर्ण नाव आहे राधा राजा देशमुख। याला म्हणतात इतिहासाची पुनरावृत्ती। 13 वर्षांपूर्वी मी तुला हरवलं होतं, आज माझ्या मुलीनं तुझ्या मुलीला हरवलं। 13 वर्षांपूर्वी मी तुला मैदानात हरवलं होतं आणि तू जे केलं होतंस त्याला दगाबाजी म्हणतात।
जिंकणं महत्त्वाचं काय? मग विजय कसाही मिळवलेला असू दे. हार्ड लक बेटा. एक्सक्यूज मी. या आत या. हे नाही होतं का देविका मॅडम, 13 वर्षांपूर्वी माझ्या बरोबर जे झालं मी समज पचवलं होतं, पर माझ्या पोरीवर अन्याय नाही होऊ देणार. मी नमिता वाईट खेळली असती ना मी गप गुमान घरी गेलो असतो, पर पोरगी भारी खेळली, समध्यांपेक्षा जास्त भारी. चल माझ्या आता एवढं तर समजून घ्यायला पाहिजे ना. आता भाई सगळंच अवघड होऊन जातो. सॉरी, मला हा रिझल्ट मान्य नाहीये. सिलेक्शन कमिटीचा निर्णय झालेला आहे. सिलेक्शन कमिटीचे मेंबर मी पण आहे राजा, विसरू नकोस. मला माझा वेटो वापरायचा. आय डिमांड वन मोर ट्रायल. कम ऑन, हाउ इज इट पॉसिबल देविका? व्हाय इज इट नॉट पॉसिबल? इट्स व्हेरी मच पॉसिबल. इट्स व्हेरी मच पॉसिबल राजा. 13 वर्षांपूर्वी तू जे काही केलंस ते मला माहिती आहे. सांगून टाकीन यांना आता. आय डिमांड वन मोर ट्रायल नमिता आणि राधामध्ये. ओके, लेट्स क्रिएट अ मॅच सिच्युएशन देन. फाईन. ओके, 6 बॉल्समध्ये 10 रन्स. 14 रन्स. And it will be a last wicket. What? Raja? Ek tu bollis, ek me. Vishay sampla. 14. Selection committee-cha nirnayane Namitala ajun ek sandhi denyat aaleli aahe. Aani match situation ashi aahe ki last over of the match. आणि लास्ट विकेट सोबत मेन बॅट्समन प्रेशर गेम मध्ये कसे परफॉर्म करतात हे बघायचंय. क्रिकेट ग्राउंड वरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती माहितीये का? कोणती पप्पा? ही बाउंड्री लाईनची रश्शी. कारण ही रश्शी दोन जगांना वेगळं करते ना. एक जग या लाईनच्या बाहेरचं, अन्यायाचं, राजकारणाचं, अराजकतेचं आणि वशिल्याचं. आणि दुसरं जग या बाउंड्री लाईनच्या आतलं, आपल्या मेहनतीच, आपल्या हक्काच, आपल्या कष्टाच, आपल्या खेळाच. आणि याच जोरावर तुला आता 6 बॉल खेळायचे ना. आणि असे खेळायचेत की तुझ्या बॅटच्या आवाजानं हे बाहेरचं जग हादरून निघालं पाहिजे. दाखवून दे या साऱ्या जगाला नमे की तुझे शॉट्स तुझी ओळख आहेत आणि तुझी बॅटिंग तुझा वशिला. जा आणि हान. शाबास. नमिताला 6 बॉल्समध्ये 14 रन्स काढायचे आहेत आणि राधाला 1 विकेट काढायची आहे. राधा फील्ड सज्ज करताना नमिताने अप्रतिम असा स्ट्रेट ड्राईव्ह मिडल ऑफ द बॅट मारला आहे. फिल्डर बॉलच्या मागे आहे पण बॉल बाउंड्री पार. अप्रतिम असा कव्हर ड्राईव्ह नमिताकडून. फिल्डर
ने बॉल अडवलाय. नमिता दुसऱ्या रन साठी धावतीये. मला वाटतं ज्या तऱ्हेने तिने दुसरा रन काढलाय, सिलेक्टर्स विल बी हॅपी विथ हर फिटनेस. आता चार बॉल्स मध्ये 8 रन्स पाहिजेत. अरे हे काय, अंपायर ने नो बॉल नाही दिला. नो बॉल दिला पाहिजे होता. नमिता इज ऑन अवर फीट अगेन. एक्सलंट टेम्परामेंट चं प्रदर्शन नमिता कडून. यॉर्क करण्याचा प्रयत्न, बट द बॉल इज फुल टॉस अँड अ व्हेरी नाईस शॉट ऑन द लेग साइड. 4 रन्स ऑन द स्क्वेअर लेग बाउंड्री. शी इज बॅक इन द गेम. माहोल बोले चित्रिया मिनिटलिया. नमिताने बॉलला थर्ड मॅनच्या दिशेने टोलवलाय. शॉर्ट थर्ड मॅनने बॉल अडवलाय. व्हेरी स्मार्टली जज्ड बाय नमिता. तिने स्ट्राइक सोडला नाही, कारण जर तिने स्ट्राइक सोडला असता तर लास्ट बॅट्समन स्ट्राइक वर आला असता. शी इज गुड. शाबास शाबास. लास्ट बॉल अँड 4 रन्स रिक्वायर्ड. पडल तिथं पाय आणि बॉल डोक्याच्या खाली आला.
करूयात. स्वप्ने पाहिली मी ही पाहता ती झाली आपली.